आगामी विधानसभा चुनाव को ध्यान में रखते हुए भारतीय जनता पार्टी ने नागपुर शहर में अपने मीडिया सेंटर का शुभारंभ किया। इस अवसर पर नागपुर शहर भाजपा अध्यक्ष बंटी कुकड़े और दक्षिण नागपुर के उम्मीदवार मोहन मते समेत कई अन्य पदाधिकारी मुख्य रूप से उपस्थित थे। मीडिया सेंटर की स्थापना का उद्देश्य चुनाव प्रचार को और प्रभावी बनाना तथा मीडिया में समन्वय स्थापित करना। भाजपा नेताओं ने कहा कि यह केंद्र पार्टी की चुनावी रणनीति को आगे बढ़ाने में महत्वपूर्ण भूमिका निभाएगा। शहर अध्यक्ष बंटी कुकड़े ने इस अवसर पर कहा कि मीडिया सेंटर भाजपा के संदेश को जनता तेजी से पहुंचाने में मदद करेगा, चुनावी माहौल और सशक्त बन जाएगा। भाजपा ने अपने उम्मीदवारों की जीत सुनिश्चित करने के लिए इस तरह के आयोजन को चुनावी अभियान का एक महत्वपूर्ण हिस्सा बताया है। जी पहली प्रेस कॉन्फरन्स आम्ही या ठिकाणी घेतो आहे। आता मी सन्माननीय सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांचा उल्लेख आपल्या समोर केलेला आहे। सर्व माननीय पदाधिकारी आणि पत्रकार बंधूंनो, महायुती शासनाने राज्यात जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा धसका हा महाविकास आघाडीने घेतलेला आहे। ही योजना तळागाळातल्या गोर गरीब दीन दुबळ्या बहुतांश मागासवर्गीय वंचित घटकांपर्यंत आणि त्याच्यातल्या महिलांसाठी अत्यंत लाभदायी महत्त्वाकांक्षी अशी योजना आहे। आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की बहुतांश महिलांनी ज्यांनी आपला अर्ज भरला त्यांना सगळ्यांना आतापर्यंत साधारणतः 7,500 रुपये त्यांच्या खात्यात येऊन पडलेले आहे। आणि हे पैसे आल्यानंतर मोलमजुरी करायला जाणाऱ्या ज्या महिला होत्या त्या महिलांनी अतिशय चांगली प्रतिक्रिया आपली दिलेली आहे। मात्र ही योजना सुरू झाली त्या दिवशीपासून महाविकास आघाडीच्या डोळ्यामध्ये ही योजना खुंपते आहे। आपल्याला कल्पना असेल की आपल्या नागपूर जिल्ह्यातल्याच एका काँग्रेसच्या नेत्याने या योजनेच्या विरोधामध्ये न्यायालयात धाव घेतली आणि त्यानंतर जे वक्तव्य उभाठा गट असेल, शरद पवारांचा गट असेल किंवा काँग्रेस असेल यांच्याकडून या योजनेला नख कसा लावता येईल हाच प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोडके साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।